नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा. श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776 प्लॉट नंबर 118 दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर. संपर्क 02186229890 किंवा 7020889631. 14 एप्रिल 136वी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत, त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांना मानाचा जयभीम आणि शुभेच्छा देते. पण मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली आहे. कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत, आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची ची चळवळ सुरू केली पाहिजे. जो संघर्ष आहे मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे. आपण 14 एप्रिल 6 डिसेंबरला असतोच, नेहमी आपण अभिवादन करतो, पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे. आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आली. तुम्ही आमच्या 5 गॅरंटीज महिलांबाबतीत असतील की शेतकऱ्यांबाबतीत असतील, युवकांबाबतीत असतील, कामगारांबाबतीत असतील, अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे. महिलांना मी 1 लाख रुपये, शेतकऱ्यांना MSPचा विषय असेल, GST रद्द करण्याचा विषय असेल, अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागळात पोचवत आहोत. आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या BJP सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे. आज GST मार आहे त्याच्यावर, पीक विमा मिळाला नाही, कांद्याची निर्यात बंद आहे, मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला आहे, दुधाला दर नाही आहेत आणि पाणी नाही आहे, पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे. हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आहे आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळ्या आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आणल्या. शिंदे मोहिते पाटील आणि पवार खूप वर्षानंतर आज एकत्र आलेत, आज तुम्हाला अक्लूजमध्ये दिसून येईल. मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे, म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते BJP, तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस, आम्ही सगळे आदम मास्टरजी आप असेल सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे. आता ही निवडणूक राहिली नाही आहे, ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली. 2003 ज्या सोबत होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते, मागच्या काही काळामध्ये मंत्रीपद देखील साधारणतः मिळालेलं नाही आहे. ही शोकांतिका आहे, सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रीपद नाही, साधे त्यांचे आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही, ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यात काही ताळमेळ. बघूया, लोकांवर अवलंबून आहे लोक कसं करतील. पण लोकांचा जसं मी म्हणाली हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे, पण लोकशाही वाचवण्यासाठी ही चळवळ निर्माण झाली आहे ती लोकांमधून दिसून.